नमस्कार बालमित्रांनो आजचा आपला अभ्यासाचा दहावा दिवस पहा आजचा अभ्यास काय आहे आपला खालील रंगांच्या नावे इथे मी रंगांची नावे दिलीत जांभळा लाल नारंगी हिरवा पांढरा निळा पिवळा आणि काळा ही रंगांची नावे दिलेली आहेत पहा आपल्या घरातील वस्तू पाहायच्या आणि त्या वस्तूंचा रंग कोणता आहे ती वस्तू त्या रंगात लिहायची पाच जांभळा आता जांभळ्या रंगाचं काय काय आहे आपल्याकडं आई आपल्या आईची साडी पुन्हा काय आहे फुगा त्यानंतर आईच्या बांगड्या पण जांभळ्या रंगाच्या असतात तुमचा एखादा शर्ट जांभळ्या रंगाचा असेल तर त्याचं नावल्या अशा वेगवेगळ्या वस्तूंची नावे तुम्ही लिहायची आहेत लाल नारंगी हिरवा पा लाल लाल काय असू शकते तुमच्या घरात त्या वस्तूंची नावे तुम्ही लिहायचे आहेत मग टोमॅटो लिहाल कपाट लिहाल किंवा जे तुमच्या घरात वस्तू असेल तशा अशा सर्व वस्तूंची सर्व वस्तू पाहायच्या आहेत आणि कोणती वस्तू कोणत्या रंगात मोडते त्या रंगांच्या पुढं त्या वस्तूंचं नाव लिहायचं आहे पा जसं की साडी शर्ट बांगड्या अशा पद्धतीने तुम्ही वस्तूंची नावे लिहायची आहेत पहा पुढं काय आहे ड्रॉ द फेस सूचनेनुसार चेहऱ्यांचे चित्र काढ पहा हॅप्पी पहा आपण आनंदी असल्यानंतर कसं चेहरा असतो त्याचं फेस काढायचं आहे इथं सॅड दुःखी असल्यानंतर कसा चेहरा असतो तो, तो काढायचा आहे फेअर म्हणजे घाबरल्यावर कसा असतो तो काढायचा आहे टायर्ड म्हणजे तुम्ही थकल्यानंतर कसे दिसतात तो फेस काढायचा आहे पहा सगळ्यांनी मोबाईलवरती वेगवेगळ्या इमोजी असतात त्यामध्ये हे छान फेस दिलेले असतात हवे तर तुम्ही तिथे बघून काढू शकतात म्हणजे तुम्हाला त्या चेहरा काढल्यानंतर त्या चेहऱ्यावरून कळेल की हा चेहरा कसा आहे आनंदी आहे दुःखी आहे की घाबरलेला आहे कि टायर्ड झालेलं आहे म्हणजेच थकलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही छान फेस काढायचे आहेत त्यानंतरचा पुढचा अभ्यास आहे सगळ्यांना चित्रकला खूप आवडते की नाही चित्र काढायला मग आज छान चित्र काढायचं आहे तुझ्या बोटांचे ठसे वापरून चित्र तयार कर पहा आपल्या बोटांचे ठसे म्हणजे काय आपण अंगठ्याचा ठसा घेऊ शकतो किंवा इतर बोटांचे पण असे ठसे मारून घेऊ शकतो आणि बोटांचे ठसे मारून त्यापासून एक छान सुंदर चित्र तयार करता येते पहा मी सगळ्यांना आपल्या वर्गात शिकवलेलं आहे की बोटांचे ठसे घेऊन कसं चित्र काढायचं आहे तर सर्व बालमित्रांनी त्या पद्धतीनेच छान ठसे उमटून चित्र काढायचे पहा त्यासाठी आपल्याला वॉटर कलर लागतील आणि वॉटर कलर जर उपलब्ध नसतील तर घरातील ज्या वस्तू उपलब्ध आहेत त्याचे आपल्याला रंग करता येतात जसं की घरामध्ये आपल्याकडे हळद असते कुंकू असतं किंवा शाई असते तर त्याचा वापर करून आपण ठसे मारायचे आणि छान छान चित्र तयार करायचं आणि आजचा सगळ्यांच्या आवडीचा खेळ आहे आपला बॉल सगळ्यांनी बॅटबॉल छान प्रकारे खेळायचा आहे धन्यवाद